कसे आहात? वेलकम टू ट्रॅव्हल विथ शिल्पा. तुम्ही आत्ताच आमचा जर्नीचा व्हिडिओ बघितला. आम्ही भारतातून अमेरिकेत आलो आणि हा व्हिडिओ येण्याआधीपासूनच मला रिक्वेस्ट यायला लागल्यात सबस्क्रायबरकडून की तुम्ही भारतातून काय काय सामान आणलं त्यावरती एक व्हिडिओ बनव. आता आम्ही जे काही सामान आणलंय ते अमेरिकेत मिळत नाही असं नाही आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अमेरिकेमध्ये मिळतात, काही गोष्टी अशा आहेत ज्या मिळतच नाहीत, त्यामुळे आम्ही ते सामान आणलंय. ज्या गोष्टी मिळतात त्यांची क्वालिटी एखाद्या वेळेस चांगली नसते किंवा ते जुने असतात, त्यामुळं आम्ही ज्यावेळेस भारतात जातो त्यावेळेस या गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी आम्ही खूप फिरलो त्यामुळे आम्ही भरपूर शॉपिंग केलेली आहे. आता मी तुम्हाला सगळं ते डिटेलमध्ये नाही दाखवणार, पण मी जे मला वाटतंय दाखवण्यासारखं आहे ते मी तुम्हाला दाखवते. सुरुवात करूया खाण्याच्या गोष्टींपासून. तर सगळ्यात पहिला आहे राजस्थानी पापड. माझ्या मम्मीनं हा आणलेला, कारण की हा जो पापड आहे ना हा इथे नाही मिळत, अमेरिकेत नाही मिळत, आणि मला हा खूप आवडतो. त्यानंतर आहे ज्वारीचं पीठ. असं दोन मोठे पॅकेट भरून ज्वारीचं पीठ आहे. आता ज्वारीचं पीठ अमेरिकेत मिळत नाही का? ऑफकोर्स मिळतं, पण त्याच्या भाकरी नीट येत नाही, त्या तुटतात, ते फ्रेश नसतं. त्यामुळे यावेळेस येताना आम्ही फ्रेश ज्वारीचं पीठ आणलं आहे. हे पण माझ्या मम्मीनंच घेऊन आली आहे. मी मम्मीला म्हटलं होतं, मम्मी आम्ही पुण्याला आणतो, घेतो ज्वारी, आणतो दळून आणतो, नाही आई ती कुठे ऐकते. त्यानंतर अजून एक जी गोष्ट अमेरिकेमध्ये भेटतच नाही, म्हणजे मला तरी नाही भेटली आहे, ते आहे भाजणीचं पीठ चकल्यांसाठी. आता दिवाळी येणार आहे आणि चकल्या कराव्या लागणार आहेत, तर त्याच्यासाठी हे पण मम्मीनं घरी बनवलं आहे माझ्या आईनी आणि तिनंच मला दिलं आहे. त्यानंतर दोन मोठे पॅकेट आहेत शेवयाचे. या ज्या शेवया आहेत या मशीनच्या आहेत. तर अशा शेवया इथे दुकानात मिळत नाही. इथे ज्या शेवया मिळतात ना त्या खूप कडक असतात, साऊथ इंडियन स्टाईल असतात. अशा शेवया तुम्हाला अमेरिकेतल्या भारतीय दुकानात मिळत नाही. अजून एक गोष्ट जी मम्मीनेच दिली आहे ती आहे सुंठ पावडर. ही पण घरी बनवलेली आहे. हे आहे स्पेशल, हे पण आईनेच दिले. मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगते की आईने दिले, पण आता दिली आहे काय करणार. तर हे पण आईने दिले. हे आहे स्पेशल पावडर, माझी मम्मी बनवते सगळं असं, यु नो, बडीशेप, ओवा, खडीसाखर आणि अजून काय 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 त्याच्यामध्ये घालून अशी ही पावडर बनवते ती बडीशेपच्या ऐवजी खाण्यासाठी. खूप छान लागते. अजून एक गोष्ट जी अमेरिकेमध्ये तुम्हाला पटकन सापडत नाही ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रात खाल्लं जाणारी कुरड्या. कुरड्या ज्या गव्हाच्या चिकापासून बनतात तशा कुरड्या भारतीय दुकानांमध्ये मिळत नाहीत. तर यावेळेस मी भरपूर कुरड्या घेऊन आली आहे. एवढं मोठं पॅकेट जे आम्हाला चांगलं 2-3 वर्ष जाऊ शकतं इतक्या त्या कुरड्या आहेत. त्यानंतर आम्ही आणलेत यावर्षी सांगे. सांगे हे माझ्या आईने नाही बनवलेत, पण महेशच्या काकू आहेत जे मुंबईला असतात त्यांनी मला दिलेत. अजून एक गोष्ट जी आईच्या हातची मला लागते ती म्हणजे घरचा मसाला. आम्ही काळा मसाला म्हणतो याला, आमच्याकडे मराठवाड्यामध्ये काळा मसाला बनवतात. आणि घरची हळद आहे आणि तिखट आहे, हे पण घरचं तिखट आहे. तुम्हाला नवरा आणेल की अशा बॉक्समध्ये चकल्या काय, या बॉक्स भरून चकल्या होत्या, या सगळ्या आम्ही संपवल्या आहेत, आता थोड्याशा उरल्या. तर अगेन माझ्या आईने घरी बनवलेल्या चकल्या आहेत. तिनं काय केलं, अशा प्लास्टिकच्या डब्यामध्ये यावेळेस पॅक करून दिल्या. दरवेळेस काय व्हायचं, चकल्या तुटायच्या. तर यावेळेस त्यांनी काय केलं, एकदम परफेक्ट अशा एकावर एक ठेवून चकल्या या प्लास्टिकच्या डब्यात पॅक केल्या होत्या. त्या बिलकुल नाही तुटल्या, अगदी रुखवतात ठेवाव्या अशा त्या दिसत होत्या. त्यानंतर अजून एका प्लास्टिकचा बॉक्स आहे हा, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील हातच्या शेवया. हातच्या शेवया म्हणजे ज्या हातावरती शेवया बनवल्या जातात त्या हातावरती बनवलेल्या शेवया तुम्हाला अमेरिकेत काय कुठेही दुकानात विकायला भेटणार नाहीयेत किंवा मिळणार नाहीयेत, बघायलाही मिळणार नाहीयेत. तर हे एक आहे जे मी भारतातून येत असताना आवर्जून आणते. हे पण मम्मीने छान असं एका बॉक्समध्ये पॅक केले. बाय द वे हा बॉक्स कशाचा माहिती का, हा माझ्या बहिणीचा आहे, म्हणजे माझ्या भावाची बायको ना, तिनं साड्या विकत घेतल्या होत्या, तर तिला साडी अशा बॉक्समध्ये मिळाली होती, तो बॉक्स तिने त्या शेवयासाठी घातला. याशिवाय आम्ही अजून बरंचसं काय काय खाण्याचं सामान आणलं होतं त्याची एक छोटीशी क्लिप मी आल्या आल्या शूट केली होती, ती मी इथे टाकते आहे. त्या खाण्याच्या सामानामध्ये मम्मीने मला असा मुरमुराचा चिवडा बनवून दिलाय बडंग. हे जे आहे ना हे आमच्या शेजारी जे राहतात आमच्या पुण्यातल्या घराच्या, त्यांनी असंच निघायच्या दिवशी आम्हाला दिलेलं. मम्मीनं गुलाबजाम बनवून दिले, तूप आहे आणि चितळेचा डबा. तर हे चितळेचे नाही आहेत, हे पण मम्मीनं बनवलेत शंकरपाळे. त्याने आपली प्लेन शेव आहे, बाकरवडी, स्पेशल चिवडा आणि सह्याचा चिवडा. आणि याच्याशिवाय अजून चितळेची मिठाई पण आणली, ते आम्हाला आता आमचे फ्रेंड्स जे आहेत इथे किंवा आजूबाजूला जे शेजारी आहेत त्यांना द्यायचं होतं.
म्हणून हे सगळं आणलेलं. आतापर्यंत जे सामान मी तुम्हाला दाखवलं ते होतं सगळं खाण्याचं सामान जे मोस्टली माझ्या आईनीच दिलं होतं. आता मी तुम्हाला दाखवते किचनचं सामान. दरवेळेस आम्ही भारतात गेल्यानंतर मी काही ना काही किचनमधल्या गोष्टी घेऊन येत असते. यावेळेसही मी काही गोष्टी आणल्या आहेत. त्या काय आहेत ते दाखवते. दोन मोदकाचे साचे, एक आहे प्लास्टिकचा, एक आहे हिंडॅलियमचा. हा घरातलाच आहे आमचा, माझ्या सासूबाईंचा आहे आणि हा आम्ही आत्ता पुण्यामध्ये विकत घेतला. माझ्याकडे दोन कुकर ऑलरेडी आहेत, एक स्टीलचं एक हिंडॅलियमचं. पण हिंडॅलियमचं कुकर खूप खराब झालं आहे आणि स्टीलचा कुकर खूप मोठा आहे, त्यामुळे आमच्या तिघांपुरतं जर काही बनवायचं असेल खिचडी वगैरे तर तो मोठा कुकर मला असं वाटत होतं की खूप मोठा होतोय. म्हणून मी हा एक छोटासा घेतला आहे. हा आहे प्रेस्टीज ब्रँडचा. मला प्रेस्टीज ब्रँड खूप आवडतो. मला असं वाटतं की त्यांची क्वालिटी चांगली असते भांड्यांची. त्यानंतर मी हे घेतलंय स्टीमर. हे स्टीमर बऱ्यापैकी मोठा आहे आणि मोदक वगैरे बनवण्यासाठी कामाला येतं, त्यामुळे मला एक हवं होतं, माझ्याकडे नव्हतं स्टीमर, त्यामुळे एक स्टीमर घेतलाय. त्याशिवाय मी एक मोठा ह्याचा तवा घेतलाय, डोस्याचा. बऱ्यापैकी मोठा तवा आहे बघा, हा छोटा नाही आहे. माझ्याकडे डोस्याचा तवा होता पण मला मोठा हवा होता आणि मला असं वाटतं की इंडियामध्ये जरा डोस्याचे तवे चांगले मिळतात. हा पण प्रेस्टीजचाच आहे बाय द वे. त्याशिवाय मी घेतलंय स्प्राउट मेकर. हे आहे स्प्राउट मेकर. त्याच्यामध्ये असे तीन डब्बे येतात, ओप्स, एक दोन तीन. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही स्प्राउट्स करू शकता, मोड आणू शकता कडधान्यांना. खूप दिवस झाले मी हे शोधत होती. इथे हे खूप महाग मिळतं, $30 to $35 पुढे मिळतं प्लास्टिकचं बरं का, बाय द वे हे स्टीलचं नाही आहे. आणि मी स्टीलचं शोधत होती पण मला पुण्यात मिळालं नाही म्हणून मी प्लास्टिकचं घेतलं. तर हे मला काहीतरी $250 काहीतरी मिळालं. होम सेंटर नावाचं दुकान आहे जिथे रणबीर ब्राड जे शेफ आहेत त्यांचा एक ब्रँड आहे, त्यांच्या वस्तू मिळतात तिथे. मला या बरण्या खूप आवडलेल्या आणि या डीलमध्ये होत्या. मला वाटतं काहीतरी $900 मिळाल्या आहेत मला या. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. आणि बाय द वे मला काही पॅकिंग करावी लागली नाहीये. अशाला असा बॉक्स मी खालच्या चेकिंग बॅगमध्ये टाकला होता. आता ह्या बॉक्समध्येच ह्यांचं पॅकिंग एवढं व्यवस्थित होतं की त्या बरण्यांना काहीही झालं नाहीये. मी तुम्हाला एक बाहेर काढून दाखवते. ही अशी किचनचं सामान झालं, खाण्याचं सामान झालं. आता राहिले बाकीची शॉपिंग. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आम्ही खूप फिरलो, तुम्ही व्हिडिओ बघितलेच आहे. तर आम्ही जिथं गेलो तिथून थोडीफार शॉपिंग केली आहे. त्याच्यामध्ये पण मी आता सगळं डिटेलमध्ये येणं दाखवता, काही काही महत्वाच्या गोष्टी दाखवतीये. आम्ही मथुरा वृंदावनला गेलो होतो तर ऑफकोर्स आम्ही तिथून या दोन छान क्यूट अशा कृष्णाच्या मूर्ती आणल्या आहेत. राधाकृष्णाची ही आहे, ही कृष्णाची आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य हे की रात्रीच्या वेळेस या मूर्त्या ग्लो करतात. त्यानंतर आम्ही गेलो होतो ताजमहालला. सो ताजमहालला गेलोय म्हणल्यावर ताजमहाल तर आणायलाच हवा. तर आम्ही दोन ताजमहाल आणलेत, एक छोटासा आहे असाच आणि तुम्ही बघू शकता एकदम छोटा आहे हा. पण दुसरा जो ताजमहाल आहे तो थोडा मोठा आहे, तो मी इकडे त्यानंतर अजून एक विशेष गोष्ट जी यावेळेस आम्ही आणली ती म्हणजे नेम प्लेट. ही एक छोटीशी नेम प्लेट आहे, मोठी नाही आहे, लहानच साईज आहे. खोत महेश अँड शिल्पा अंश. इथे गणपती बाप्पा आहेत, खाली दोन घंट्या आहेत आणि त्याच एक इथे एक मोर पीस लावलेलं आहे. आम्ही गेलो होतो राजस्थानला. राजस्थानला 100 ग्राम ब्लँकेट्स प्रसिद्ध आहे. तर या ब्लँकेट्सला 100 ग्राम ब्लँकेट्स का म्हणतात, कारण की या ब्लँकेट्समध्ये जो कापूस किंवा जे काही त्यांनी भरलेलं असतं आतमध्ये, आतमध्ये जी रुई भरलेली आहे त्याचं वजन 100 ग्राम आहे. म्हणजे हे एक भलं मोठं किंग साईज ब्लँकेट आहे. पण यामध्ये जी भरलेला जो कापूस आहे किंवा रुई आहे ती 100 ग्राम आहे. जर या कपड्यात सकट जर त्याचं वजन केलं तर ते 250 to 300 ग्राम पर्यंत या ब्लँकेटचं वजन जातं. आणि आम्ही हा सेट घेतलाय. हे ब्लँकेट आहे, त्याच्याशिवाय ह्याच्यासोबत एक बेडशीट आलंय आणि दोन पिलो केसेस आहेत. आणि हे इतकं सॉफ्ट आणि इतकं कम्फर्टेबल आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही. या ब्लँकेटला वजनच नाही आहे पहिली गोष्ट, ते बिलकुल जड नाही, एकदम हलकं आहे. आणि सगळ्यात महत्वाची जी ह्याची खासियत आहे ती म्हणजे हे ब्लँकेट गर्मीमध्ये थंड राहतं आणि थंडीमध्ये तुम्हाला गरम ठेवतं. म्हणजे कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही हे ब्लँकेट वापरू शकता. आता हे तर झालं काय रॅन्डम वस्तू. बरं, बाय द वे मी आता परत सगळ्या वस्तू नाही दाखवल्या, काय काय वस्तू मी स्किप केल्या. आता मी तुम्हाला दाखवते आमची कपड्यांची शॉपिंग. ओह माय गॉड, मी इतके कपडे घेतलेत, एवढे कपडे मी मला नाही आठवत कुठल्याही इंडिया ट्रिपमध्ये घेतले असते.
ते कसे आहेत ते मी तुम्हाला डायरेक्ट क्लोजेट मध्ये नेऊन दाखवते, कारण की प्रत्येक कपडे इथे येऊन असं धरून मला नाही दाखवता येणार आहे, त्यामुळे मी तिथे हँग केलेत, ते हँग केलेले एक 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 फॉरवर्ड करत तुम्हाला दाखवता येईल. मी आता आली आमच्या क्लोजेट मध्ये, महेशनी कॅमेरा धरला, एवढं फटाफट तुम्हाला माझे चांगले चांगले जे ड्रेसेस मी आणलेले आहेत ते दाखवते. खूप म्हणजे मी तसं बऱ्यापैकी खूप शॉपिंग केली आहे, पण मी सगळं नाही दाखवणार, जे फंक्शनल ड्रेसेस किंवा जरा बरे ड्रेसेस आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर हा जो ड्रेस आहे हा मुंबईत घेतला आहे, माझ्या बहिणीने घेतला आहे माझ्यासाठी, असा पिंक कलरचा आहे आणि सिंपल आहे, मला खूप आवडलेला. सो पण हा मुंबईला घेतला आहे, कुठल्या दुकानात घेतला आहे मला नाव नाही लक्षात, सॉरी. हा ड्रेस संभाजीनगर औरंगाबादमध्ये घेतलेला आहे. ह्याच्यासोबत हा प्लेन ग्रे कलरचा ड्रेस आहे, फुल ड्रेस आहे, याला वर्कवाली ओढणी आहे. याचा मी फोटो टाकते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हा ड्रेस कसा दिसतो. मी आत्ता माझ्या बर्थडेच्या दिवशी घातला होता आणि हा माझ्या मम्मीने मला घेतला. हा पण ड्रेस फुल लेंथ ड्रेस आहे आणि हा पण संभाजीनगर औरंगाबादमध्ये घेतला आहे. हा माझ्या भावाने घेतला आहे माझ्यासाठी. ह्याच्यासोबत मॅचिंग ह्याला पजामा आहे, ह्याला ओढणी आहे, ह्याचा पण मी एक फोटो इथे टाकते. अरे मी आमच्या पुण्याच्या घराचा टूर केला आहे, तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, त्या व्हिडिओमध्ये मी हाच ड्रेस घातलेला आहे. हे दोन ड्रेस आहेत, हे दोन्ही सिमिलर पॅटर्न आहे, अनारकली टाईप पॅटर्न येतो याचा. हे दोन्ही मला महेशने घेऊन दिले ज्यावेळेस आम्ही अगेन संभाजीनगर औरंगाबादमध्ये पिऊच्या लग्नाला जायच्या आदल्या दिवशी आम्ही घेतले होते, कारण की माझ्याकडे चांगले कपडे नव्हते आणि मी ना हा मला वाटतं हळदीच्या दिवशी घातला होता आणि हा लग्नाच्या दिवशी लग्न लागल्यानंतर ज्यावेळेस म्हणजे मी साडी चेंज केली त्या दिवशी हा पिंक घातला होता, पण ह्याच्यावरती ना फोटो किंवा व्हिडिओ नाही आहे जास्त. आम्ही दिल्लीला गेलो होतो, दिल्लीला सरोजिनी नगरला. सरोजिनी नगरमध्ये आम्ही काही शॉपिंग केली, मी जास्त शॉपिंग केली नाही तिथे कारण की मला तिथले कपडे जास्त आवडले नाही आणि मला ते खूपच साध्या क्वालिटीचे वाटत होते, पण त्यातल्या त्यात जे मला दोन चार चांगले कपडे दिसले ते मी घेतलेत. त्यामध्ये एक आहे हा कुर्ता, हा माझ्या मोठ्या जावेने माझ्यासाठी घेतला होता. सिम्पलचा कुर्ता आहे, रेग्युलर कुर्ता, त्याच्यावर गोल्डन लेगिंग वेगळी घेतलेली आहे. हा पण कुर्ता मी सरोजिनी नगरमध्येच घेतला आहे, हा मी माझा घेतलेला, खूप स्वस्त मिळाला होता, काहीतरी 350 का 400 रुपयाचा कुर्ता आहे हा, जास्त महागातला नाही कारण की सरोजिनी नगरमध्ये स्वस्तच मिळतं, पण मला तिथे जसं की मी म्हटलं मला फार काही आवडलंच नव्हतं, त्यातल्या त्यात हा कुर्ता आवडलेला, तर हा एक घेतला. हा कुर्ता मी पुण्यात घेतला आहे, चिकनकारी वर्क आणि खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये एक स्लिप मी मला वेगळी शिवून घ्यावी लागली आहे आणि घातल्यावर खूप सुंदर दिसतो. बाय द वे हा पुण्यात घेतलाय, आता मी जी शॉपिंग केलेली ती पुण्यातली आहे. मी सिम्पल कुर्ते घेतले होते रेग्युलर युजला, म्हणजे एव्हरीडे युजसाठी, कुठेही घरात घालण्यासाठी किंवा कुठे जवळ जायचंय तर, कारण की आम्ही कसं अमेरिकेमध्ये सारखं आपले जीन्स आणि शॉर्ट्स आणि आपले हे ड्रेसेस घालतो तर मला ते घालून घालून कंटाळा येतो, मला इंडियन कपडे घालायला खूप आवडतं. मग इंडियात गेल्यानंतर रेग्युलर युजसाठी म्हणून मी असे सिम्पल सिम्पल कुर्ते घेतले होते. हा जो कुर्ता ह्याच्यासोबत पजामा आलाय, ह्याच्यासोबत ओढणी आणि पजामा असं दोन्ही आलेले, हे मी पुण्यात घेतलेलं. आम्ही राजस्थानला जी काही शॉपिंग केली कपड्यांची त्याच्यामध्ये हे दोन कुर्ते, सिम्पल कुर्ते अगेन रेग्युलर युजसाठी. त्याच्यावरती जे काम केलेलं आहे ते तुमच्या लक्षात येईल, हे राजस्थानी वर्क आहे स्पेसिफिकली इथं खाली, आणि हा पण कुर्ता तिथलाच आहे, राजस्थानमध्येच घेतलेला आहे. राजस्थानमध्येच मी ही एक सिंपल साडी घेतली आहे, ही धुतल्यानंतर एकदम सॉफ्ट होते. जर तुम्ही उन्हात नाही वाळू घातली तर, जर उन्हात वाळू घातली तर ती परत कडक बनते असं त्यांनी सांगितलेलं. सो अजून मी धुतली नाही आहे, धुतल्यानंतर घातल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं. सरोजिनी नगरमध्ये मी हा प्लाझो घेतला, हा प्लाझो खूप छान आहे, खूप क्यूट आहे, रेड कलर आहे आणि त्यांनी ना त्या मॅनिक्विनला लावलेला होता हा कुर्ता आणि हा प्लाझो, खूप सुंदर दिसत होता. आणि हे दोन्ही वेगवेगळे आहेत, म्हणजे हा सेट नाही आहे, हा तुम्ही वेगळ्या कशावरही घालू शकता किंवा यावरही घालू शकता. तर मला हा खूप आवडलेला म्हणून मी घेतला. ही साडी मी पियूच्या लग्नात घातली होती आणि मला इतके मेसेजेस आणि कमेंट्स आले की साडी कुठून घेतली आहे. ही साडी मी घेतली होती पुण्यामध्ये, पुण्यामध्ये एक दुकान आहे, त्याची एक छोटीशी क्लिप मी इथे टाकतीये, ते तुम्ही बघा. आणि जर तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या दुकानात जाऊन नक्की साड्या घ्या. ही जी साडी आहे ही मला मिळाली अराउंड 17,500 मी तुम्हाला थोडीशी ओपन करून दाखवते, कारण की ना आता इस्त्री करून हे सगळं पॅक करून आणलंय, की असा त्याचं कॉम्बिनेशन आहे. तर ही जी काठावरची जी डिझाईन आहे ही मला खूप आवडलेली. मला ना ऍक्च्युली पैठणी घ्यायची होती, पण मी म्हटलं पैठणी कसं सगळेच जण घेतात, ह्याच्यामध्ये थोडस काहीतरी वेगळं आहे आणि मला ते खूप आवडलेलं म्हणून मग मी ही साडी घेतली आणि ही साडी खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मी ही साडी तेजस्विनी सिल्क या नावाच्या दुकानातून घेतली. हे दुकान कुमठेकर रोड
अण्णाभाऊ साठे शाळेच्या शेजारी आहे. त्यांच्याकडे भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील. त्यांचे रेट पण रिझनेबल आहेत आणि मला त्यांच्याकडचं कलेक्शन खूप जास्त आवडलेलं. तर तुम्ही पण या दुकानाला नक्की भेट द्या आणि आत्ता फेस्टिवल सीझन चालू आहे तर नक्की शॉपिंग करा. आता हा एक आपण छान प्रकार बनवून घेतलेला आहे साऊथ थीम मध्ये. सेल्फ खाली ना कसं झालेलं आहे, मिक्स अँड मॅच करायची खूप क्रेज निर्माण झालेली आहे सगळ्यांना. पट्टू सिल्क मध्ये मुनिया, आपण हा एक वेगळा लुक जो बघतोय, कारण की ही जी साडी आहे ही टिपिकल बॉर्डर अशी नाहीये. आपण नेहमी जरीची काठापदराची सिल्क म्हणलं की पुन्हा असं वाटतं की बऱ्याच लोकांना की यावर्षी बोर असं, त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये एक वेगळा फ्युजन लुक क्रिएट केला आहे की बाबा नाही, सिल्क मध्ये सुद्धा वेगळं बनतं आणि मिळतं अशा पद्धतीचा हा एक वेगळा लुक की बाबा टिपिकल जरी काठ नाहीये, टिपिकल पल्लू नाहीये किंवा टिपिकल लुक नाहीये, अशा पद्धतीचा एकदम हलका फुलका लाईट वेट आणि शान प्रकार याचा ब्लाऊज कॉम्पोजिट कलरचा छान पैकी ब्लाऊज बनवतो. हॅलो, मी राजेश. आपलं दुकान आहे तेजस्विनी सिल्क, कुमठेकर रोड, अण्णाभाऊ साठे शाळेचे शेजारी. नक्की तो सगळ्यांनी एकदा विजिट करा. आता सध्या आपल्याकडे ऑफर चालू आहे तर ताईंचा व्हिडिओ पाहून जे जे येतील त्यांना सगळ्यांना ऑफरचा बेनिफिट भरपूर मिळेल. 10-50% डिस्काउंट आहे अगदी फ्रेश ऑफर, तर नक्की या आणि त्याचा लाभ घ्या. मी पुण्यामध्ये अजून साड्या घेतल्या आहेत पण मी त्या सगळ्या आता तुम्हाला दाखवणार नाही, कारण की काहीतरी सरप्राईज असायला हवं ना. सगळंच आत्ता कसं दाखवून देऊ, जेव्हा पण मी ती साडी म्हणजे त्या साड्या घालेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की मी हे आमच्या इंडिया ट्रिपमध्ये घेतली. बाय द वे, तुम्हाला असं वाटत असेल की मी फक्त माझीच शॉपिंग दाखवते, महेश आणि अंश मी काय शॉपिंग केली, त्यांनी पण भरपूर शॉपिंग केली आहे, पण मी ते सगळं दाखवत बसणार नाही कारण की हा व्हिडिओ माझा आहे, मी माझी शॉपिंग दाखवणार. आता मी तुम्हाला दाखवते माझी फेक ज्वेलरी. हे जे आहे इकडचं, हे मी सरोजनी नगरला गेले होते त्यावेळेस घेतलेलं. याशिवाय मी अजून घेतलेत कानातलं पण ते मला सापडत नाही आहे. आय डोंट नो ते कुठल्या तरी डब्यात गेले आणि तो डबा कुठं ठेवला आहे ते मला सापडत नाही आहे. आत्ता व्हिडिओ बनवायचा आहे पण ठीक आहे, जे आहे ते आता दाखवून देते. हा असा थोडा सेट असल्यासारखा आहे कानातलं आणि हे आणि हे येल्लो कलरची, हे सरोजनी नगरमधलं आहे. हे पण सरोजनी नगरमध्येच घेतलेलं आहे, ब्लॅक कलरचे कानातले. हे जे आहे हे माझ्या बहिणीने मला दिलेत, हे ॲक्च्युली खूप सुंदर आहेत. त्यानंतर हे जे तीन आहेत हे मी आत्ता घातलेलं होतं, मी आत्ता काढलं हे व्हिडिओ बनवत असताना. हे माझ्या मोठ्या माझ्या ज्या मधल्या जाऊबाई आहेत पुण्यातल्या, त्यांनी मला गिफ्ट केलेली. याशिवाय मी पियूच्या लग्नासाठी एक सेट घेतला होता, तो मी तुम्हाला दाखवते. हा जो सेट आहे हा मी खास पियूच्या लग्नासाठी घेतला होता. खूप खूप सुंदर वाटतो हा, हे छोटं वयातलं आणि हे मोठं आणि त्याच्यावरती मॅचिंग कानातले. हे कानातले थोडे मला छोटे वाटत होते तर त्याच्यामुळे मी असे झुमके घेतले जे त्या साडीवर मॅच होतील. आणि हे झुमके पण ह्या सेटसोबत पण जातात आणि सुंदर पण दिसतात. तर हा होता एक वन ऑफ द बेस्ट ज्वेलरी सेट जो मी आत्ता इंडियाच्या ट्रिपमध्ये घेतलेला. तर हा होता व्हिडिओ आम्ही भारतातून काय काय सामान घेऊन आलो याबद्दलचा. मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवल्या नाहीयेत कारण की मला त्या तेवढ्या इम्पॉर्टंट वाटल्या नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.